सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा दिवाळीचा सण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ. आणि सर्व ठाणेकरांना विनंती आहे की वाढत्या प्रदूषणामुळे हा दिवाळीचा सण आपण दीपोत्सव म्हणून साजरा करूया. फटाके न वाजवता, प्रदूषण न वाढवता येणारा दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण, आनंदाचा सण म्हणून साजरा करूया ही सर्व ठाणेकरांना नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व ठाणेकरांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना, भागधारकांना आणि संचालक मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराटीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेविका सौ अर्चना मनेरा आणि श्री किरण मनेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेविका अर्चनाताई मनेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, संचालक मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराटीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर्स प्लॅनेट आणि डॉक्टर अतुल वालावलकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आरोग्यमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आरोग्यमय जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर्स प्लॅनेट आणि अतुल वालावलकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाउंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. डाफोडिल प्रीस्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डाफोडिल्स प्रीस्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी अँड डे केअर. ॲडमिशन्स आणि डे केअर इन्क्वायरीजसाठी संपर्क. साधना विद्या मंदिर खारेगाव आणि दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराट आणि ऐश्वर्याची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा साधना विद्यालय खारेगाव आणि दशरथ दादा पाटील
यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे भिवंडी जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम भिवंडी आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान घरभराट आरोग्य आणि ऐश्वर संपन्न जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा भिवंडीचे जिल्हा प्रमुख श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। येणारा दिवाळीचा सण आपल्याला सुखाचा सुख जावो अशी मी शाही जनांकडून प्रार्थना करतो। माझ्या विद्यापस्ताक शास्त्री विद्यालय व देवराम लक्ष्मण भोई डिग्री कॉलेज या दोन्ही संस्थांच्या वतीने माझ्या तमाम ठाणेकर माधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना येणारा दिवाळीचा सण आपल्याला सुखात सुरू जावो परमेश्वराने त्यांना सुखबुद्धी देवो आणि माझा महाराष्ट्र पुढे जावो ही सर्वांना सदिच्छा होती। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर। पितांबरी महाबचत सेल दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी गोखले रोडवरील पितांबरी शॉपला आजच भेट द्या आणि महाबचत सेलचा लाभ घ्या। विविध प्रॉडक्ट्सवर विशेष सूट आणि बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफर सुद्धा। तेव्हा आजच भेट द्या पितांबरी शॉपी गोखले रोड ठाणे। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव। प्राउड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर। रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री धनंजय सिंग यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्याला सुखसमृद्धी समाधानाची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री धनंजय सिंग यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमाधानाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दीपावलीच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, लोकनेते गोरगरिबांचे कैवारी त्यांच्या वतीने सुद्धा या ठाणेकरांना दीपावलीच्या गोड शुभेच्छा। कारण त्यांनी सर्वांना दिवाळीसाठी फराराचं साहित्य त्याचबरोबर साखरसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये ठाणेकरांना उपलब्ध करून दिली। आमचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय नरेश म्हस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा वाटप सुरू आहे, त्यामुळे सर्वच नागरिकांना ही दिवाळी ठाणेकरांची गोड व्हावी ह्या उद्दिष्टाने मुख्यमंत्री मोदयांनी
हे सगळं काम केलं ते महाराष्ट्रभर काम करत आहेत. आपण पाहता गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वांचे दुःख हे ते त्यांना जे जे माहिती पडतं त्या त्या ठिकाणी ते पोचतात आणि ते दुःख दूर करण्याचं काम करतात. म्हणूनच असा मुख्यमंत्री परत परत आपल्या महाराष्ट्राला लाभावा आणि त्यांच्या वतीनेसुद्धा दीपावलीच्या सर्व ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा. शिवसेनेचे ओवळा माजीवाडा समन्वयक आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे कट्टर निष्ठावंत माननीय श्री गणेशजी टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ रांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री गोपाळ रांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदिवासींचं सक्षम नेतृत्व, आदिवासींच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनात्मक भूमिका घेणारे आदिवासी श्रमिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आदिवासी बांधवांना आदिवासी श्रमिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे साहेबांकडनं तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्ले, लर्न अँड ग्रो with Hello Kids, the best school choice for your child. Admissions open for November branch for playgroup, nursery, junior KG and senior KG. Hello Kids, branch 1, first floor, Subhash Tower, opposite Maitri Vatika, Parthik Nagar, Kharegaon, Kalwa. Second branch, Manisha Nagar and third branch, Trimurti Cooperative Housing Society. Hello Kids. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर संपन्न जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, समाधान, भरभराट देणारी जाओ हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने प्रभागातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि सौ शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये महिला आणि मुलांवर देखील अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे महिलांमध्ये आणि मुलांमध्ये अत्याचाराचं प्रमाण वाढत असताना ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील अनेक इश्यूज, अनेक अत्याचाराच्याच घटना आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा मुलं सुना त्यांना सांभाळत नाहीत, कधीकधी पैशासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट केली जाते. तर या सगळ्यांवर काम करणारी एक संस्था आहे कॉज फाउंडेशन. कल्पना मोरे यांनी कॉज फाउंडेशनची सुरुवात केली.
कॉज फाउंडेशनच्या कल्पना बोरे या आत्ताबरोबर आहेत. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. कॉज फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गेले 10 ते 11 वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्सचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या समाजासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्याची चीड आली, या सगळ्याबद्दल जाणीव जागृती करण्याची गरज आतून निर्माण झाली आणि त्यातून कॉज फाउंडेशनची निर्मिती झाली. मॅडम, एक्झॅक्टली काय अशी सिच्युएशन होती की तुम्हाला कॉज फाउंडेशन सुरू करावंच वाटलं? नमस्कार, मी कल्पना जितेश मोरे. गेली 10 वर्ष आम्ही समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. म्हणजे स्वतःचा संसार, व्यवसाय हे सगळं सांभाळून सुद्धा मला या कामातून बाहेर पडता आलं नाही, समाज कार्यातून बाहेर पडावंसं वाटलं नाही. कारण जे आजूबाजूला घडतं आहे ते पाहून स्वस्थ बसणारी मी नाही. लहान मुलांवर अत्याचार होत आहेत, जाऊ दे ना, मला काय करायचंय हा विचार मी कधी केला नाही. याविषयी काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे हाच विचार कायम मनात राहिला. मोठ्या मोठ्या मुली, निर्भया कांड झालं त्यावेळेला सगळा देश हळहळला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या, सगळ्या प्रकारे सगळ्या ठिकाणाहून मुलींची हरसमेंट होत राहिली. मग याच्यावरती कोणीतरी आवाज उठवा. फक्त कॅन्डल मार्च काढून काहीही होत नसतं, त्याच्यावर सोल्युशन काढणं जरुरी असतं. म्हणून तेव्हापासून आम्ही या विषयावरती काम करायला सुरुवात केली. सेक्शुअल हरसमेंट हा विषय फार महत्वाचा होता, पण आजही माहीत नाही का, पण कोणीच याविषयी बोलायला तयार होत नाही. जोपर्यंत आपण या विषयावर बोलत नाही ना, तो विषय संपणारच नाहीये. कारण याच्यावर सोल्युशन निघायचं कसं? तर आता सोल्युशन काढण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा लहान लहान मुलं शाळांमधून पॉर्न बघतात, त्यांना सांभाळायचं कसं, त्यांना कंट्रोल कसा आणायचा, त्यांच्या मोबाईल अडिक्शन वरती काय सोल्युशन पाहिजे, त्यांच्या नको त्या प्रश्नांना उत्तरं देऊन किंवा टाळून काही होणार नाहीये, त्यांना उत्तरं द्यायला पाहिजेत. मग ती उत्तरं व्यवस्थित आणि योग्य प्रकारे मिळाली, म्हणजे गुगल बाबांनी सांगितलेली उत्तरं आहेत. त्यांनी स्वतःला जी दिलेली स्वतःची समजूत जेव्हा माणूस घालतो ना, त्यावेळेला तो योग्य ट्रॅकवर असतो. की हा, मी गुगल वरती सर्च केलं आणि मला हे मिळालं म्हणून ते बरोबर आहे, तर असं नसतं. आई वडिलांनी सांगितलेलं वेगळं असतं आणि एक मित्र म्हणून जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते वेगळं असतं. तर यासाठीच कॉज फाउंडेशननी सोल्युशन काढायचं ठरवलं आणि आम्ही याच विषयावर गेली 10 वर्ष काम करत आहोत. एक्झॅक्टली. कशा पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात आणि हे सगळं ज्यावेळेस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहात, लोकांशी संवाद साधत आहात, म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या जवळपास 150 शाळांमध्ये जाऊन विनामूल्य, हे महत्त्वाचं आहे, 150 शाळांमध्ये जाऊन विनामूल्य त्यांनी आत्तापर्यंत अवेअरनेस कॅम्प घेतलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहात आणि लोकांचा, महिलांचा, लहान मुलांचा कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो आहे? आता गेल्या वर्षी ठाणे महानगरपालिका आणि आपले ठाणे जिल्हाधिकारी शिंगारे साहेब यांनी आम्हाला, म्हणजे यांच्याशी जेव्हा आम्ही हा विषय डिस्कस केला की या म्हणजे व्यसन हे शाळांमधून वाढताना दिसतं आहे, तर या व्यसनासाठी किंवा या मुलांना त्याच्यापासून लांब ठेवण्यासाठी अवेअरनेस आणणं जरुरी आहे. कोणतंच मूल वाईट नसतं, जन्मतःच ते काही वाईट गुण घेऊन येत नाही. मग त्यांना फक्त राईट ट्रॅक दिला, फक्त अभ्यास तू अभ्यास कर, अभ्यासा व्यतिरिक्त दुसरं काही बघायचं नाही, काही बोलायचं नाही, असं म्हटलं तर ते मूल अगदी हाताहून वाया जाणार एवढं नक्की. तर त्यांना त्यांच्या ज्या काही हॉबीज असतात त्या कंटिन्यू करून त्यांना त्यांच्याविषयी, म्हणजे व्यसन हे काय आहे, ते चांगलं का वाईट, मोबाईल काय आहे तो चांगला की वाईट, किती प्रमाणात वापरला तर चांगला आणि त्याचा अतिवापर कसा धोकादायक, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना नाटकाद्वारे किंवा ऑडिओ व्हिडिओ हे दाखवतो, क्लिप्स दाखवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांच्याकडनं एक शपथ पण घेतो की आम्ही याच्या पुढे कधीच व्यसन करणार नाही. तर असा हा आमचा कॉन्सेप्ट आहे जो गेली वर्षभर आम्ही राबवला. गेल्या बालदिनाला आम्ही हा कॅम्पेन चालू केला, आता या 14 नोव्हेंबरला त्याला वर्ष होत आलंय. कॉन्ग्रॅच्युलेशन. साधारणपणे ह्या ज्या तुम्ही 150 शाळांमध्ये तुम्ही गेलेला आहात, काय परिस्थिती तुम्हाला जाणवलेली आहे की हे जे ड्रग्सचं जे पेनिट्रेशन आहे, हे पेनिट्रेशन किती पसरलेलं आहे आणि आपल्या समाजाला हे किती घातक आहे, काय तुम्हाला जाणवतं? कारण तुम्ही लोकांपर्यंत जात आहात या माध्यमातून. आम्ही जेव्हा शाळांमधून गेलो त्यावेळेला सुरुवात मला एवढं पटकन त्या विषयावर जाता येत नव्हतं, पण ज्यावेळेला
हळूहळू त्या विषयाला हात घातला त्यावेळेला तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला. म्हणजे फक्त विद्यार्थीच नाही, विद्यार्थिनीच नाही, तर त्यांचे शिक्षक, अगदी त्यांचे प्रिन्सिपल, या लोकांनाही या गोष्टीची फार गरज वाटली. आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः डोक्यावर घेतलं की आम्ही करतोय हे, हा विषय ते कधीच बोलू शकत नाही, ते फक्त दटावू शकतात. पण त्याचा वाईट गुण किंवा त्याचे वाईट परिणाम हे काय आहेत हे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्या मुलांमध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह असा परिणाम दिसला. आणि त्या मुलांनी खरंच जी शपथ घेतली त्या शपथेला ते जागले असं शिक्षकांचं म्हणणं आहे. गुड. पण हे असं एक अवेअरनेस कॅम्प होऊन काही तिथे फार म्हणजे डेफिनेटली जाणीव जागृती होणार, पण एक जर का सस्टेनेबल इफेक्ट जर हवा असेल लॉंग टर्ममध्ये कायम मुलांमध्ये याच्याबद्दल जागृती पाहिजे, तर मग शाळांमध्ये काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून ही जी पिढी आहे विशेषतः अतिशय कोवळी मन असतात, कुठल्याही गोष्टीला ते सहज भुलतात, तर ते त्या गोष्टीमध्ये बद्दल त्यांचं अट्रॅक्शन होऊ नये. उदाहरणार्थ मुलं हल्ली AI असं आहे की मुलांना बरोबर ते अशा गोष्टींपर्यंत पोहोचवतं की जिथपर्यंत त्यांनी जायला नाही पाहिजे. ड्रग्सला अगदी माझ्यामध्ये तंबाखू सिगरेटपासून गुटख्यापासून सुरुवात होते आणि नंतर ते ड्रग्सच्या आहारी जातात. तुमच्या अवेअरनेसमुळे तिथे गोष्टी घडत आहेत, मुलांमध्ये जागृती होते, पण ह्या याचा सस्टेनेबल परिणाम दिसावे यासाठी शाळांमध्ये काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही तोच विषय अतिशय गंभीरपणे विचार केला की नुसतंच अवेअरनेस देऊन उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक शाळेमध्ये जरी म्हटलं, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या हजारो शाळा आहेत, आम्ही फक्त पालिकेच्या शाळांमध्ये नाही तर प्रायव्हेट स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा अवेअरनेस आणतो आहोत, पण प्रत्येक ठिकाणाहून आतमध्ये जाताना आम्हाला ऍक्सेस घेताना बराच वेळ लागतो, परवानग्या घ्या आणि बराच काय काय करावं लागतं. तर हे टाळण्यासाठी आम्ही आणखीन एक सोल्युशन आणलेलं आहे जे आम्ही आता इम्प्लिमेंट करणार आहोत यावर्षीपासून, जे म्हणजे आमचा एक सेल हा तिथे कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये असणार आहे, जो शाळा आणि टीचर्स म्हणजे जे प्रिन्सिपल किंवा जो ट्रेनिंग स्टाफ आहे त्यांना आम्ही अवेअर करणार आहोत, त्यांना आम्ही ट्रेन करणार आहोत की सेलमधून या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत. आणि अवेअरनेस नुसताच अवेअरनेस आणून उपयोग नाही, त्याच्यावर सोल्युशनही आम्ही देणार आहोत. एक्झॅक्टली. ठाणे पोलिसांचा एक भरोसा नावाचा सेल आहे, एक अशी विंग आहे की जिथे लहान मुलांमध्ये जे काही चाइल्ड अब्यूज होतं, महिलांमध्ये जे काही डोमेस्टिक व्हायलन्स होतो, ज्येष्ठांना सुद्धा जे काही अत्याचारांना सामोरं जावं लागतं, या सगळ्या गोष्टींना भेडणारं एक सेल आहे ठाणे पोलिसांचा, त्याचं नाव आहे भरोसा सेल. या सेलमध्ये कल्पना मोरे मॅडम या तिथे काउन्सिलर म्हणून काम करतात. आजपर्यंत साधारणपणे 2014 ते या क्षेत्रात काम करत आहेत आणि आजपर्यंत 3000 जास्त लोकांचं त्यांनी काउन्सिलिंग केलेलं आहे. या भरोसा सेलविषयी सांगा मॅडम की या भरोसा सेलपर्यंत लोकांनी पोहोचावं कसं, याचं एक्झॅक्टली काम काय आहे याविषयी सांगा. अगदीच याविषयी मला याच्याविषयी जागृती होणं जरुरी आहे. कारण बऱ्याचदा आपल्याविषयी काही ज्यावेळेला गुन्हा घडतो त्यावेळेला स्पेशली लहान मुलं किंवा मुली, वयात आलेल्या मुली आणि महिला या वर्गाला माहीत नसतं की आपण करावं काय. पोलीस स्टेशनला त्यांना डायरेक्टली जाऊन गुन्हा नोंदवता येतो एवढंच माहिती असतं, पण त्यासाठी काउन्सिलिंग ही केलं जातं किंवा त्यांना योग्य दिशा दिली जाते ती फक्त भरोसा सेलमध्ये हे माहीत नाहीये. तर याविषयी मला खरंच भरोसा सेल हे आपल्या ठाणा कमिशनर ऑफिसचा वेगळा सेल आहे जो अँटी करप्शनच्या अगदी बाजूला आहे आणि तिथूनच या सगळ्या केसेस हँडल केल्या जातात. आपल्या DCP शिवराज पाटील आणि जॉईंट कमिशनर दत्ता कराळे सर यांनी छान अगदी उत्तम प्रकारे सांभाळलेली आहे जबाबदारी. आणि असंच ठाण्यात भरोसा सेलचं इम्प्लिमेंटेशन बऱ्याच ठिकाणी केलं जात आहे. एक्झॅक्टली. किती साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही 3000 जास्त लोकांचं काउन्सिलिंग केलेलं आहे, प्रचंड मोठा नंबर आहे हा. कारण एका वर्षामध्ये जर का 365 पकडले, तुम्ही 10 काम करताय, ऑन अँड ॲव्हरेज प्रत्येक दिवशी तुम्हाला एक काउन्सिलिंग येत आहे, याचा अर्थ ही किती मोठ्या प्रमाणामधली सामाजिक गरज आहे हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. हे एक मुलांमध्ये गुड टच बॅड टच याच्याबद्दलसुद्धा खूप हल्ली गोष्टी घडत आहेत, याची कारणं काय वाटतात तुम्हाला सर्वप्रथम आणि तुम्ही सोल्युशन्स काय देत आहे? चाइल्ड अब्यूज हा अतिशय गंभीर रूप धारण केलेला रोग आहे जो समाजात लागलेला आहे.
आज घराघरामध्ये लहान मूल सेफ फील करत नाही. स्वतःच्या घरातली काही मंडळी त्यांना अब्यूज करतात, त्यांच्याशी वाटेल तसं अश्लील वागतात, त्यांना पॉर्न दाखवतात आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करतात. ज्या वेळेला म्हणजे लहान मुलांना शिकवलं जातं की बाहेरच्या माणसांशी बोलू नये, तो अनोळखी असेल तर त्याच्याकडून चॉकलेट घेऊ नये आणि अशा प्रकारे आई शिकवत असते, पण घरातल्या घरात आईनी काय शिकवायचं की बाबांशी बोलू नको, आजोबांशी बोलू नको. ज्या वेळेला या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की सखा बाप आणि आय एम सॉरी आम्ही मी हा शब्द वापरते, पण ह्या शब्दाला म्हणजे ज्या नात्यांनी काळीमा फासलेला आहे अशा लोकांनी मला हा शब्द वापरायला भाग पाडलेला आहे की सख्खे वडील ज्या वेळेला लहान 5 वर्षाच्या मुलीला अब्यूज करतात याच्यापेक्षा भयंकर आणि भयानक गोष्ट असू शकत नाही. आजही अंगावर शहारे येतात ज्या वेळेला ही लहान लहान मुलं त्यांच्यावर झालेल्या प्रसंगांना आम्हाला डिटेलमध्ये सांगतात. तर चाइल्ड अब्यूज हा खरंच भयंकर रोग आहे जो वडिलांना वडील आजोबांना आजोबा म्हणून देत नाही आणि स्वतःच्या लहान लहान बाळांना एक्स एक्स टॉय म्हणून यूज करणारी ही जी मंडळी आहेत ना यांनी आता खबरदार राहावं. कॉज फाउंडेशन सोल्युशन घेऊन आलेलं आहे, यांच्या नावाला समोर आणायला आम्ही कमी करणार नाही. करेक्ट. अशा अनेक केसेस म्हणजे सगळेच असे असतात अशातला भाग नाही, पण ज्या ज्या घरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्या थांबवणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि हेच नेमकं काम जे आहे हे कॉज फाउंडेशन करत आहे. कॉज फाउंडेशनच्या माध्यमातून हे ॲक्च्युली हे ना सगळं कुटुंबच यांचं समाजसेवेमध्ये रंगलेलं आहे आणि समाजसेवा करत असताना ते स्वतःचा व्यवसायसुद्धा सांभाळत आहेत. म्हणजे समाजसेवेला त्यांनी व्यवसाय नाही बनवलेला आहे, त्यांचा व्यवसाय जो आहे तो कोकणी कट्टा म्हणून त्यांचं स्वतःचं एक छान मोठं हॉटेल आहे, कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहेत. अगदी त्यांचा 12वीला असलेला मुलगासुद्धा त्यांना या सगळ्या कामामध्ये मदत करतो आहे. कॉज फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 5000 जास्त झाडं त्यांनी मागच्या वर्षी वृक्षारोपण केलेलं आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट करतायत की त्याला मेन्स्ट्रुअल कप नावाची गोष्ट ते प्रमोट करत असतात. जनरली ज्यावेळेस मासिक पाळी येते त्यावेळेस जे पॅड वापरले जातात हे पॅड बायोडिग्रेडेबल नसतात आणि अगदी 100 वर्ष ते जमिनीवर तसेच राहतात, तर त्यामुळे त्याला पर्याय म्हणून एक मेन्स्ट्रुअल कप त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. मॅडम त्याविषयी देखील थोडंसं सांगा. नक्कीच. मासिक पाळी हा विषय ही तेवढाच न बोलता येण्यासारखा विषय महिलांनी बनवून ठेवल्यामुळे या गोष्टींचे परिणाम आणि दुष्परिणाम त्या स्वतःच कायम भोगत आलेल्या आहेत. तर आता थोडी जागरूकता आणण्यासाठी आम्ही 2022 महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेसोबतच पर्यावरणपूरक मासिक पाळीचं कप अशी योजना चालू केली आणि त्याविषयी आम्ही अवेअरनेस सुरू केला. ज्या वेळेला महिलांना माहितीच नव्हतं की असाही कप आहे जो सॅनिटरी पॅडच्या ऐवजी तुम्हाला वापरता येणार आहे आणि एकच कप तुम्हाला 10 वर्ष पुरणार आहे. म्हणजे जिकडे आपण महिन्याला 500 ते 1000 रुपये सहज पॅडसाठी खर्च करतो तिकडे तुम्हाला काही पैसे म्हणजे अगदी 2 पैसे पर महिना एवढा खर्च या कपचा आहे आणि हा कप तुम्हाला अगदी सोपे प्रकारे वापरता येण्यासारखा आहे आणि त्याचे काहीही दुष्परिणाम नाही आहेत. आणि याच्याबद्दलही अधिक जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कॉज फाउंडेशनला संपर्क करा आणि कोणत्याही ऑनलाईन वापरता येण्यासारख्या गोष्टी ह्या कायम चेक करून घेतल्या पाहिजेत एवढंही लक्षात असू द्या. तर ह्या होत्या कल्पना मोरे. कल्पना मोरेंकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. गेल्या जवळपास 10 वर्षांपासून त्या या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. केवळ त्यांनीच नाही तर त्यांचा मुलगा रुद्र मोरे, त्यांचे पती जितेश मोरे आणि स्वतः कल्पना मोरे हे कुटुंब अख्खं या सगळ्या कॉज फाउंडेशनच्या कामामध्ये कार्यरत आहेत आणि आजवर अनेक अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने ते विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. कॉज फाउंडेशनचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा आम्ही स्क्रीनवर शेअर केलेला आहे. तुम्हालासुद्धा जर कॉज फाउंडेशनशी जुळायचं असेल, त्यांना कुठल्याही प्रकारे मदत करायची असेल, व्हॉलेंटियर म्हणून काम करायचं असेल, तुम्हाला कुठल्या प्रकारची समस्या असेल तर या नंबरवर डेफिनेटली संपर्क साधा. कल्पनाताई आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराट आरोग्य आणि ऐश्वर देणारी जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेना विभाग प्रमुख श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना मंगलमय जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री मारुती अर्बुने यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माननीय श्री मारुती अर्बुने यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही येणारी दिवाळी आपल्या सर्वांना आनंददायी आणि समृद्धीची आणि आरोग्यदायी जाओ हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. दीपावली की हार्दिक शुभकामना आहे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आरोग्यमय आणि धनसंपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. टेनके इन्फ्रास्ट्रक्चर आणि श्री मुश्ताक खोकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री मुश्ताक खोकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम आर मॉल घोडबंद रोड ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल राम मारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडस्कॉट स्कूल राम मारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडस्कॉट्स ग्लोबल स्कूल. बाळासाठी प्रयत्न करताय का होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी 80% लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800223466 आणि 1800226-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का, होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती, टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर,